कॉपीराइट्स नसल्यामुळे हे म्युझिक मला तोंडानं गावं लागतंय, पण मी हे गाते कारण की मी आहे क्रोएशियामध्ये. युरोपमध्ये बाकी देशांच्या तुलनेमध्ये क्रोएशियाला आम्ही सगळ्यात वरचा नंबर देऊ, कारण ऑफकोर्स ते इतर देशांपेक्षा स्वस्त आहे. आणि निसर्ग, सुंदर नितळ समुद्र किनारा आणि वेड लावणारं हेरिटेज स्ट्रक्चर याचं बेस्ट कॉम्बिनेशन आहे. त्यामुळे इथे काय बघायचं, कुठे राहायचं, काय खायचं आणि विशेष म्हणजे किती खर्च येतो हे सगळं जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ पाहत राहा आणि लगेच लाईक पण करा. व्हिडिओच्या शेवटी आम्ही खर्चाचा संपूर्ण ब्रेकअप पण सांगणार आहोत. इथे आम्ही काय केलं, इथली सुंदर छोटी छोटी आयलंड्स बोटीनं एक्सप्लोअर केली. युनेस्को वर्ल्ड हेरिटेज प्लिटवाईस पार्क मध्ये डोळ्याचं पारणं फिडलं. कोस्टल रोडने फुल बाईक पळवली. जुन्या घरांमध्ये राहिलो. हजारो वर्षांपासून जतन करून ठेवलेल्या शहरांमधून वेड्यासारखे चाललो. चालतानाच न ठरवता अनेक सरप्राईज म्युझिक कॉन्सर्ट्स ऐकल्या. गेम ऑफ थ्रोन्स ही सगळी लोकेशन्स पाहिली आणि क्षितिजापर्यंत पसरलेला निळाशार समुद्र जमेल तेवढा डोळ्यात साठवून घेण्याचा प्रयत्न केला. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी उर्मिला आणि मी सुकिर्त. आणि हे खूप वियर्ड वाटत असेल, डायरेक्ट हेल्मेट घालून आम्ही बसलोय असे, पण आम्ही गाडीवरती आहोत आणि आम्ही आहोत क्रोएशिया. बेसिक इन्फॉर्मेशन देईल. क्रोएशियाचा जर तुम्ही मॅप बघितलात गुगलवरती, क्रोएशियाचा मॅप हा असा निमुळता होत गेलेला आहे आणि तशा साधारण वरती मध्ये झॅग्रेब नावाची त्यांची राजधानी आहे. झॅग्रेबच्या वरती म्हणजे नॉर्थ क्रोएशिया आणि झॅग्रेबच्या खाली साधारण साऊथ साईडला म्हणजे डुब्रोनविक वगैरे अशा दोन विभागात क्रोएशिया विभागला गेला आहे. झॅग्रेबच्या वरती रोविंज, रेजेका, पुला अशी गावं आहेत जी बघण्यासारखी आहेत आणि झॅग्रेबच्या खाली प्लिटवाईस, डुब्रोनविक, स्प्लिट ही सगळी गावं आहेत. की जे लोक क्रोएशियाला येतात ते शक्यतो प्लिटवाईस, स्प्लिट, डुब्रोनविक हाच भाग शक्यतो प्रेफर करतात, कारण आणि ऑफकोर्स डुब्रोनविकमध्ये गेम ऑफ थ्रोन्सचं शूट झालंय, स्प्लिटमध्ये पण गेम ऑफ थ्रोन्स, त्यामुळे त्याची जास्त आयलंड टूर आहे. राईट, बंदर खूप सुंदर आहेत. बरोबर, इथे खूप सारी आयलंड्स आहेत ती एक्सप्लोर करण्यासारखी आहेत. त्यामुळे जर तुम्ही प्लॅन करत असाल तर तुमची आयटनरी खरं तर क्रोएशिया फक्त 15 दिवस करता येईल इतका भारी आहे. त्यामुळे मी तुम्हाला सांगेन, जर आयटनरी बनवत असाल स्प्लिटमध्ये भरपूर दिवस स्पेंड करा, कारण स्प्लिटवरनं भरपूर आयलंड्स बघण्यासारखे आहेत. प्लिटवाईस नॅशनल पार्क, स्प्लिट आणि तिसरं म्हणजे डुब्रोनविक अशा तीन विभागात तुमची आयटनरी तुम्ही छानपैकी डिस्ट्रीब्युट करा. फाईव्ह आयलंड टूर, स्प्लिटला फाईव्ह आयलंड टूर आहे, ब्रॅक आयलंड आहे, नंतर गोल्डन हॉर्न बीच आहे, बऱ्याच गोष्टी आहेत. त्यामुळे या ह्याच्यात तुम्ही आयटनरी करा. आणि सीझन सांगाल तर सप्टेंबर ते ऑक्टोबर मिड हा सगळ्यात बेस्ट सीझन आहे, याला शोल्डर सीझन म्हणतात. त्याच्यामध्ये छान गारवा फॉल सीझन असतो, गर्दी खूप कमी आहे. जुलै आणि ऑगस्ट क्रोएशिया टाळा, कारण प्रचंड हीट असते आणि प्रचंड गर्दी असते, कारण सगळं पब्लिक बाहेर पडलेलं असतं युरोप समर वेकेशन साठी आणि व्हिटॅमिन डी साठी. त्यामुळे सप्टेंबर आणि ऑक्टोबर हा बेस्ट सीझन आहे. क्रोएशियामध्ये ट्रिपची सुरुवात आम्ही प्लिटवाईस नॅशनल पार्क पासून केली. निसर्गाचा अक्षरशः चमत्कार म्हणजे प्लिटवाईस. फक्त हे बघायला क्रोएशियामध्ये आलात आणि परत गेलात तरी संपूर्ण ट्रिप वसूल होईल इतकं उत्तम ठिकाण आहे. हॅलो, गुड मॉर्निंग. आणि आम्ही चाललेलो आहे प्लिटवाईस नॅशनल पार्कला आणि या नॅशनल पार्कमध्ये सकाळी 7 वाजताच लवकर आम्ही चाललोय, कारण 10 नंतर खूप गर्दी होते आणि ते छोटासा ट्रॅक आहे, त्यामुळे त्या ट्रॅकवरती पूर्णपणे लोकांचा ट्रॅफिक जॅम होतो. एवढंसं ट्रॅक आहे फक्त, तर ते आपण आम्ही शूट करून तुम्हाला दाखवूच. आणि लवकर 7 वाजता जाता यावं यासाठी आम्ही प्लिटवाईसच्या जवळच्या एका गावात, म्हणजे त्याचं नाव आहे रिस्तोविका, या गावात आम्ही राहिलो.
आम्ही प्लिटविस नॅशनल पार्कच्या एंट्रन्सपाशी आहोत. इथे खूप सारे ट्रॅक्स आहेत, पण आम्ही सी नावाचा ट्रॅक सिलेक्ट केला आहे. कारण सी ट्रॅकमध्ये तुम्ही मॅक्सिमम वॉटरफॉल्स कव्हर करता, त्यामध्ये 20 मिनिटाची बोट राईड पण इन्क्लूड आहे. आणि आम्ही तिकीट ऑनलाईन घेतले होते आणि सकाळी 7:30 वाजता आम्ही इथे आलेलो आहोत आणि आम्ही एंटर करतो आहे. आणि एक्साइटमेंट, येस, ड्रीम कम ट्रू. त्याची वेबसाईट आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहोत. असंख्य निळीशार तळी, धबधबे आणि ते नीट बघता यावं म्हणून संपूर्ण लाकडी ब्रिजने संपूर्ण पार्क कव्हर केलंय. सी हा ट्रेल जवळजवळ 8 किलोमीटरचा आहे आणि संपूर्ण चालून फिरायला 4 ते 5 तास लागतात. पण 8 किलोमीटर कधी संपले कळलंच नाही. न मरता स्वर्ग बघितल्याचीच भावना आम्हाला आली. आणि हे खरंच वास्तव आहे की स्वप्न आहे असं सुद्धा वाटून गेलं. इथे यायचं कसं हे जरा तू सांगशील का, कसं बुकिंग करायचं क्रोएशिया? प्लिटविस हे जी क्रोएशियाची झॅग्रेब नावाची राजधानी आहे, तिकडून 2 तासाच्या 2.5 तासाच्या अंतरावरती प्लिटविस आहे. रेग्युलर बसेस असतात, बरेच लोक झॅग्रेबला राहतात आणि तिकडून अप डाऊन करतात. म्हणजे सकाळी झॅग्रेबवरनं उठून इकडे येतात आणि मग अख्खं पार्क बघून परत जातात. पण मी तसं सांगणार नाही, कारण त्यांनी प्रॉब्लेम असा होतो की तुम्ही 10-11 पोचता आणि तेव्हा खूप गर्दी होते. त्यापेक्षा बेटर की झगर इथे प्लिटविसच्या आजूबाजूच्या गावांमध्ये राहायची सोय आहे. तुम्ही रात्री राहून येऊन राहा आणि सकाळी 7 जसं आम्ही केलं 7:30 वाजता लवकर येऊन अख्खा पार्क तुम्ही बघू शकता. झॅग्रेबवरनं 2.5 तास तुम्हाला सगळ्या बसेसचं बुकिंग ऑनलाईन मिळेल. आम्ही लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. प्लिटविसमध्ये 2 दिवस राहिल्यावर आम्ही तिथून स्प्लिट या शहराकडे निघालो. समुद्र किनाऱ्यावर वसलेलं हे सुंदर शहर आहेच, पण त्याही पेक्षा क्रोएशियामधली छोटी छोटी आयलंड्स कव्हर करण्यासाठीचं परफेक्ट सेंट्रल डेस्टिनेशन आहे. आम्ही इथे ओल्ड टाउन मधल्या एकदम जुन्या घरात राहिलो, जे आम्हाला फक्त 3,000 पर डे मध्ये मिळालं. किचनच्या सोयी असल्यामुळे रात्रीचं जेवण आम्ही घरीच बनवायचं. इथून जुन्या शहराचा असणारा व्ह्यू लाजवाब. स्प्लिट पासून असंख्य आयलंड्स एक्सप्लोअर करण्यासारखी आहेत, पण आम्ही त्यातल्या 2 टूर्स ठरवल्या. त्यातली पहिली 5 आयलंड टूर. ऍक्च्युली प्रत्येक आयलंड एक्सप्लोअर करायला खूप आहे, पण दिवस कन्सिडर केले कारण आपल्याकडे जनरली कमी दिवस असतात, तर त्यामुळे ही टूर खूप बेस्ट पडते. कारण एका दिवसामध्ये तुमचे 5 आयलंड कव्हर होतात. जनरली खरं तर एक एक आयलंड पूर्ण दिवस एक्सप्लोअर करावे असे आहेत, पण वेळेच्या अभावामुळे आपल्याला कमी दिवसात खूप जास्त गोष्टी कव्हर करत असतात, त्यामुळे ही टूर खूप बेस्ट आहे. निळ्या शार समुद्रामध्ये स्पीड बोटनं बुंगाट फिरण्याची वेगळीच गंमत आहे. ही टूर बुक करण्यासाठी ऑनलाईन बरेच ऑप्शन्स आहेत, पण आम्ही सजेस्ट करू की अजिबात ऑनलाईन बुकिंग करू नका, कारण त्यामध्ये बोट कुठली आहे ते कळत नाही. इथे तुम्ही जी चांगली बोट वाटेल ती बुक करू शकता. या टूरचे स्टॉल्स रिवा या एरियामध्ये सगळीकडे उपलब्ध आहेत. इथे येऊन बुक करणं कधीही उत्तम. टूर चालू झाल्यावर आम्ही 2 तासात 20 आयलंडवरच्या ब्लू केव मध्ये पोहोचलो. तिथल्या नॅचरल निळ्या प्रकाशात जे वाटलंय ते मला शब्दात व्यक्त करता येणार नाही, पण आयुष्यात प्रत्येकानं एकदा तरी ब्लू केव पाहायलाच हवी, कारण हा निसर्गाचा आणखी एक चमत्कार आहे. त्यानंतर आम्ही पाकलिन्स्की आयलंडवर पण गेलो. आणि सगळ्यात शेवटचं आणि महत्वाचं आयलंड म्हणजे हवर. खूप सुंदर आयलंड आहे. इथे हे फेमस याच्यासाठी आहे कारण इथे हॉलिवूड सेलिब्रिटीज जे आहेत, विल स्मिथ वगैरे नाही का, इथे म्हणजे हॉलिवूड सेलिब्रिटी इथे सुट्टी घालवण्यासाठी वगैरे येतात. खूपच सुंदर आयलंड आहे, देखणं आयलंड आहे. सगळीकडे असं बेज कलरचं असं छान भिंती आहेत आणि छोटी छोटी घरं आहेत आणि कलरफुल खिडक्या आहेत आणि कॅफे तर म्हणजे चित्रातल्यासारखे कॅफेज आहेत, त्यामुळे खूप सुंदर आहे हवर. संध्याकाळी मनसोक्त हवर मध्ये फिरून आम्ही स्प्लिटला पोहोचलो. 5 आयलंड टूर नंतर आम्ही दुसरी टूर केली ब्रॅक आयलंड. स्प्लिट वरून इतर कुठल्याही मोठ्या आयलंडला जाण्यासाठी मस्त फेरी बोट आहेत. बसस्टँडवर पुणे कोल्हापूर सोलापूर अशा जशा बस लागतात तशा त्या स्प्लिट पोर्टला लागलेल्या असतात. भाऊ आपल्याला बस स्टँड माहितीये, फलाट क्रमांक माहितीये, आता तो फेरी कुठं थांबते ते टर्मिनल पण माहिती आहे, पण हे नवीनच आहे. आता आम्ही जॅड्रोलिनी जा ना, बरोबर नाव आहे ना, जॅड्रोलिनी जा.
चॅड्रोलिनीजा नावाच्या बोटीमध्ये आहोत. ऍक्च्युली ही इथली खूप वेल नोन आणि बेस्ट पब्लिक ट्रान्सपोर्ट फेरी सिस्टीम आहे. या फेरीमधनं तुम्हाला स्प्लिटच्या आजूबाजूच्या कुठल्याही शहरामध्ये किंवा इवन बेटांवरती फिरता येतं. आज आम्ही ब्रॅक नावाचं एक आयलंड आहे जिकडे गोल्डन हॉर्न नावाचा जगातल्या टॉप 10 पैकी एक बीच आहे जो आम्ही बघायला चाललो आहे. आणि मस्त सिस्टीम आहे, तुम्हाला पोर्टवरती तिकीट मिळतं. रात्री 11 वाजेपर्यंत या बोटी आहेत, त्यामुळे तुम्ही निवांत तिकीट काढून इवन इथे खाली तुम्ही स्वतःची कार पण आणू शकता, बाईक पण आणू शकता. तर या सगळ्या सोयी आहेत. कॅफेटेरिया आहे बोटीमध्ये आणि खूप ह्यूज बोट आहे आणि अप्रतिम ही यांची पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे. त्यामुळे आम्ही एन्टायर आयलंड्स जॅड्रोलिनीजा ने आम्ही एक्सप्लोर करणार आहोत. याची लिंक आम्ही कमेंट बॉक्समध्ये देतो. ब्रॅक आयलंड आम्ही स्कूटरवरून एक्सप्लोअर करायचं ठरवलं. बोटीतून उतरल्यावर मुख्य पोर्टवरच स्कूटर भाड्यानं मिळण्याची अनेक ठिकाणं आहेत. भाडं 2,500 रुपये, जे की खूप महाग आहे, पण खरं सांगू कम्प्लिटली वर्थ आहे. खूप वेळ वाटतंय उजवीकडनं गाडी चालवायची, सतत हे डोक्यात ठेवायला लागतं, उजवीकडनं. आम्हाला मिलना हे छोटं टाऊन आणि नंतर गोल्डन हॉर्नला जायचं होतं. मिलनाला जाताना वाटेत इतकी छोटी छोटी गावं लागली, आम्ही गाडीवरून थेट मध्ययुगात गेलोत असाच फील आला. आणि मग पोहोचलो मिलना गावात. इतकं छोटंसं आणि क्यूट पोर्ट टाऊन आहे ना मिलना. ब्रॅक आयलंडवर आल्यावर लंच करण्यासाठी थेट मिलना बेस्ट. इथे दुपार छान स्पेंड केली आम्ही. मस्त गारवा असल्यामुळे उन्हात फिरायला पण खूप मजा आली. मग तिकडून गोल्डन हॉर्नला निघालो. गोल्डन हॉर्न या बीचचं वैशिष्ट्य म्हणजे समुद्रामध्ये निमुळता होत गेल्यामुळे या बीचच्या दोन्ही बाजूला पाणी आहे. हा जगातल्या टॉप 10 बीच पैकी एक बीच आहे. इथे आम्हाला संध्याकाळ घालवायला यायचं होतं, पाण्यात उतरता येणार नाही इतकं थंड पाणी झालंय, त्यामुळे ऑसम बीच आहे. स्प्लिट छान अनुभवल्यानंतर आमचं शेवटचं डेस्टिनेशन होतं गेम ऑफ थ्रोन्सचं किंग्स लँडिंग म्हणजेच डुब्रोनविक. मध्ययुगातलं हे सुंदर शहर तसंच्या तसं ठेवल्यामुळे थेट टाईम मशीनने जुन्या काळात गेल्याचा फील येतो. डुब्रोनविक हे युरोपातल्या महागड्या शहरांपैकी एक आहे, पण ते क्रोएशियाचा कळस आहे. हरवून जावं आणि वाट दिसेल तिथे चालत सुटावं असं याचं ओल्ड टाऊन. डुब्रोनविकच्या चारही बाजूने संरक्षक भिंती आहेत आणि त्या भिंतींवरून चालता येतं, त्यामुळे संपूर्ण शहर तुम्हाला वरून पाहता येतं. इतकं भारी वाटतं, सरसी वाईन पीत कुठून तरी बघत असेल आपल्याला किंवा आत्ता ड्रॅगन हल्ला करतील असाच फील येतो. खरं तर खूप वेळा युरोप झालाय, आता परत काय करायचंय असंच आम्हाला वाटत होतं, पण क्रोएशियाला आल्यावर समजतंय की बऱ्याच गोष्टी राहून गेल्यात. यु नो नथिंग जॉन्स नो. बजेट सांगशील का, किती रुपये लागतील आणि कसा कसा खर्च होतो याचा ब्रेकडाऊन करून सांगशील का? हो, खरं तर एक ढोबळ असं मी सांगेन, कारण प्रत्येकाच्या चॉईसेस प्रमाणे खर्च बदलत जाईल. इथे तुम्हाला खूप छान होमस्टे 3,000 ते 3,500 रुपयामध्ये मिळू शकतो. हॉस्टेलची रूम 2,000 ते 2,500 रुपयामध्ये मिळू शकते. खाण्याचं जर मी म्हणलं तर 1,200 ते 1,500 रुपये दिवसाचा खर्च, म्हणजे साधारण 3,000 ते 4,000 रुपये. तुम्ही 4,000 पकडून चला, 4,000 राहण्याचा खाण्याचा खर्च टोटल एका दिवसाचा एका माणसाचा. आता इंटरनल ट्रान्सपोर्ट म्हणलं तर इथे सगळं चालत आहे, त्यामुळे तो काही इंटरनल ट्रान्सपोर्टसाठी काही हॉप ऑन हॉप ऑफ बस वगैरे करायची गरज नाही, सगळ्या गोष्टी चालत मस्त आहेत. ते इंटरसिटी म्हणजे तुम्हाला स्प्लिटवरनं डुब्रोनविकला जायचंय, डुब्रोनविकवरनं प्लिटवाईसला यायचंय, तर तो साधारण 1,200 ते 1,500 रुपये बसचं तिकीट पडतं तुम्हाला 4 तासासाठीचं. आयलंड टूर जे आहेत, ती इथली 5 आयलंड टूर खूप फेमस आहे, पण ती जरा महाग आहे, पण ती वर्थ आहे. 100 युरो म्हणजे 8,000 रुपये एकाचे अशी ती टूर आहे, पण ती टूर एका दिवसात तुम्ही सगळे आयलंड तुम्हाला ती दाखवते. ती वर्थ टूर आहे, म्हणजे लाईफ टाईम एक्सपिरियन्स आहे तो. अशा ठिकाणी तुम्ही पैसे खर्च तुमचे जास्त होऊ शकतात आणि ते करावेत सुद्धा असं मी सांगेन. 10 दिवसाच्या ट्रीपसाठी 90,000 रुपये, 10 दिवसाच्या ट्रीपसाठी 60,000 रुपये खर्च, आणि फ्लाईट साधारण 50 ते 60,000 रुपयामध्ये तुम्हाला पडते. त्यामुळे फ्लाईट आणि व्हिजा याचे 60 ते 70,000 रुपये पकडा. सगळं पकडून 15 दिवसाचा खर्च साधारण 1.5 लाखापर्यंत जाईल, 10 दिवसाच्या ट्रीपचा खर्च 1 लाखापर्यंत जाईल. आणि मी म्हणलं तसं की हे मी ढोबळ सांगतोय, कारण इथे गोष्टी खूप व्हेरी होतात. तुम्हाला फ्लाईट जर स्वस्त मिळाली, कारण मागच्या वर्षी आम्हाला फ्लाईट 40,000 मिळाली होती, यावेळी 60,000
पडले आम्हाला फ्लाईट साठी. हे बदलत जातं ऑफर्स आणि या सगळ्या गोष्टींप्रमाणे. त्यानंतर कुनाचा जो रेट आहे तो पण बदलत जातो. क्रोएशियामध्ये कुना ही करन्सी आहे, त्याचा पण रेट बदलू शकतो. मग क्रोएशियाला कधी येत आहे? थँक्यू. असेच व्हिडिओज बघत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. असेच ट्रॅव्हल आणि लाईफस्टाईलचे वेगवेगळे व्हिडिओज घेऊन दर आठवड्याला आम्ही येणार आहोत. आणि फक्त युरोपच नाही तर भारतात सुद्धा, म्हणजे डोमेस्टिक कित्येक हिमाचलचे वगैरे आमचे ट्रॅव्हल ब्लॉग्स आहेत, ट्रॅव्हलचे टिप्स देणारे व्हिडिओज आहेत, ते सगळे बघा. आणि ब्युटी, मेकअप, स्किन केअर, फॅशन या सगळ्याबद्दलचं, म्हणजे लाईफस्टाईल याचे व्हिडिओ जर तुम्हाला बघायचे असतील तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ शेअर करा ज्यांना क्रोएशियाला जायचं किंवा गेम ऑफ थ्रोन्स या सगळे लोकेशन बघायचे असतील त्यांना सगळ्यांना. आणि हॅपी जर्नी. आय लव्ह यू. बाय.